नमस्कार, मी पियुषा, खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। प्राणीप्रेमींसाठी पुण्यामध्ये एका अनोख्या आणि आकर्षक अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, तो म्हणजे पेडगाला पेट शो। या ठिकाणी 250 अधिक कॅट्स तर 1.5 ते 2 हजार डॉग्स यांचं गेट टुगेदर असणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी या डॉग्स आणि कॅट्सच्या विविध ॲक्टिव्हिटीज देखील घेतल्या जाणार आहेत। तर हा नक्की कार्यक्रम काय याचाच आढावा घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत, तर चला तर मग। ज्यांनी या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते साकीब पठाण सर आपल्यासोबत आहेत। सर, कसा एकूणच रिस्पॉन्स आहे आणि इथे जे डॉग्स आणि कॅट्स आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या ब्रीडचे या ठिकाणी कॅट्स आणलेले? थँक्यू। रिस्पॉन्स तर इनक्रेडिबल आहे। रिस्पॉन्स म्हणजे मोर दॅन एक्सपेक्टेशन प्रेम आम्हाला पुण्याचे पब्लिकने दिलेलं आहे आणि हा प्रेम आमच्यासाठी नाही आहे, ते त्यांच्या ॲनिमलसाठी आहे, त्यांच्या डॉगसाठी आहे, त्यांच्या कॅटसाठी आहे। आणि बेसिकली हा गेट टुगेदर आहे ज्याच्यामध्ये की जवळपास 1200 ते 1300 डॉग्सनी पार्टिसिपेट केलं। वेगवेगळे ॲजिलिटी झोन्स, वेगवेगळे फन ॲक्टिव्हिटीज, फॅशन शोज, हाईड अँड सीक, म्युझिकल चेल, असे जवळपास 80 डिफरंट ॲक्टिव्हिटीज सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणार आहे। कॅटचा एक चॅम्पियनशिप शो आहे ज्याच्यामध्ये 4 इंटरनॅशनल जजेस आले आपल्यासोबत, मिस्टर ॲलन रेमंड ऑस्ट्रेलियावरनं, जॅन रॉजर्स अमेरिकावरनं, त्यानंतर फॅडली फ्रॉम इंडोनेशिया आणि इंदिरा फ्रॉम इंडोनेशिया, असे 4 जजेस येऊन जज करत आहे। 250 कॅट्स पार्टिसिपेट केलं आहे। हे कॅट्स 15 डिफरंट प्रजातीचे आणि दे आर आणि हे जे पार्टिसिपेंट्स जे पार्टिसिपेट केलं आहे यांनी 14 डिफरंट स्टेट्सवरनं आलेले आहे। तर हा खूप मोठा इव्हेंट कॅट्ससाठी पण आहे। याला सोडून कॅट्समध्ये 250 ते 300 कॅट्स वॉकिंगमध्ये आले ज्यांना मज्जा म्हणून इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे। तुमचा मुख्य उद्देश याबद्दल काय सांगा? वन वर्ड सांगायचं होतं, एज्युकेशन। एज्युकेशन आणि अवेअरनेस हा खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे। पेट्स हे पेट्स नाही राहिले, दे आर बिकम द पार्ट ऑफ द लाईफस्टाईल। आणि जेव्हा ही हॉबी खूप मोठी होऊन जाते तर त्याला डिसिप्लिन करणं, एज्युकेट करणं, यांना सरळ वेमध्ये चालणं हे खूप इम्पॉर्टंट असतं। असे इव्हेंट्समध्ये त्यांना बेसिक पेट किपिंग प्रॅक्टिसेस, रिस्पॉन्सिबल पेट किपिंग, ओके, एथिकल वेमध्ये पेट किपिंग काय असतं याचा आम्ही जागरूकता देतो। ओके, अडॉप्शन झोन आहे खूप मोठ्या लेवलवरती। आपण पाहतो की या ठिकाणी बऱ्यापैकी जे ब्रीडचे कॅट्स आणि डॉग्स आहेत ते, परंतु आपण स्ट्रीट डॉग्स किंवा कॅटसाठी काय करतात? स्ट्रीट कॅटसाठी FCI इज द फर्स्ट ऑर्गनायझेशन ज्यांनी स्ट्रीट कॅट्सला इंडी माऊ म्हणून हा रेकग्निशन दिलेला आहे। FCI याच्याबरोबर सायंटिफिक पॅनलच्या अंडर ॲनॉटॉमिकल अँड मॉर्फॉलॉजिकल स्टडीज करत आहे। ओके, जस्ट टू मेक शुअर याच्यामध्ये अवेअरनेस वाढे, हे कारण हे आपले इंडिजिनस ब्रीड आहे, हे जास्त स्ट्रॉंग ब्रीड्स आहे। डॉग्समध्ये पण इथे काय ब्रीडचं काही इम्पॉर्टन्स नाही आहे। आता जर तुम्ही आमच्या मागे बघाल तर तुम्हाला मोस्ट ऑफ द डॉग्स हे अडॉप्टेड डॉग्स आहे, जे स्ट्रे डॉग्स आहे। ओके, तर ये हा प्राईम उद्देश आहे का आपले लोक, आपले डॉग्स, आपले ॲनिमल्स, आपले इंडियन कॅट्स अँड डॉग्सवरती वी शूड बी प्राऊड अँड वी शूड ब्रिंग दॅम होम फर्स्ट। तर आता बऱ्याच जणांनी मिस केलेला आहे हा इव्हेंट, येत्या काही दिवसात असा प्लॅन आहे हा इव्हेंट पुन्हा करण्याचा, त्याबद्दल काय सांगा आणि पुणेकरांना काय आवाहन करा? फॉर शुअर मॅम, हे आम्ही ॲन्युअल एंटिटी पुण्यासाठी बनवतो आहे, दरवर्षी हा इव्हेंट होईल। पुढच्या वर्षी हा फर्स्ट हाफमध्ये करायचा प्लॅन आहे, म्हणजे आपल्याला वेट हा एक वर्षाचा नाही करायचा आहे, 6 ते 8 महिन्यामध्ये आपण परत भेटूया अँड याच्यापेक्षा मोठा इव्हेंट करूया। हॅलो, मी सुजाता जैन आणि ही चिकू सुजाता जैन, ही आता 6 इयर्सची आहे। आम्ही फर्स्ट टाईम या पेट गालाचं आम्हाला इन्स्टावरून मिळालं, त्यामुळे आम्ही इन्स्टाच्या ते फॉलो करून आम्ही इथे आलो आणि खूप छान वाटलं। फर्स्ट टाईम एवढ्या डॉग्समध्ये माझ्या बेबीला येतं आलं आणि ती पण खुश आहे। छान आहे हा इव्हेंट, अजून नेक्स्ट टाईम पण असाच जरी झाला तरी पण आवडेल आम्हाला। माझं नाव परशुराम शिंदे, मी बेकरायनगरवरून आलो। हा माझा डॉग आहे, हा 4 मंथ्स आहे, अमेरिकन अकित आहे, याचं नाव पाटील आहे। पाटील नाव कसं पडलं आहे? नाही, आमच्या इथे आम्ही पाटील आहेत, त्यामुळे आम्ही म्हटलं आमच्या कुत्र्याचं पण नाव पाटील असावं। या प्रोग्राममध्ये जे आलेले ब्रीड वगैरे आहेत, वेगवेगळे प्रकारचे बघायला भेटलेत मला, आम्हाला ते असं बघून खूप आनंद होत आहे इथे बघून। माझं नाव आकाश रंगीस आहे, हे माझे ब्रीड्स आहेत, बॉक्सर ब्रीड आहे, ही मायरा आहे, ती साशा आहे। सकाळपासून पेड गालाचा एक्सपिरियन्स खूप छान होता, वेगवेगळे ब्रीड्स बघायला भेटलेत आणि खूप काही गोष्टी आहेत, जे स्टॉल्स वगैरे आहेत
ते खूप छान आहे. तिथे पेट फूडसाठी खूप छान त्यांनी ऑर्गनाईज केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स आतापर्यंत खूप छान होता. या प्रोग्राममध्ये सर्वात आकर्षण लहान मुलांना आहे. त्यांना या ठिकाणी खूप छान प्रकारच्या कॅट्स आणि डॉग्स पाहायला मिळत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय नाव दिदी तुझं आणि कसा वाटला प्रोग्राम? सौम्या माझं नाव आहे. प्रोग्राम खूप छान चालला आहे. खूप वेगळ्या प्रकारचे मांजरी आणि कुत्री आहेत. खूप छान आहे. तुला काय आवडतं, कॅट्स जास्त आवडतात की डॉग्स? कॅट्स. का बरं, कॅट्स का आवडतात? कारण ते खूप फरी असतात आणि दे आर जस्ट व्हेरी क्यूट. मला खूप आवडतात मांजरी. कसा वाटला प्रोग्राम तुला? खूप छान वाटला. काय काय केलं इथं आल्यापासून? मी डॉग्सला हात लावला आणि कॅट्सला पण. तुला डॉग्स जास्त आवडतात की कॅट्स? दोन्ही पण. मला सगळे ब्रीड कुत्र्यांचे वगैरे सगळ्या कुत्रे खूप आवडतात मला, डॉग्स वगैरे. आणि मला पाळायचं मन आहे म्हणून मी ह्याच्यासाठी बघायला आलो आहे की कसं वाटतं पाळून. आणि त्यांना अजून नवीन ब्रीड मला कळला इकडं येऊन, मला खूप मज्जा आली. आणि तिकडे मी म्युझिकल चेअरचा डॉगचा शो पण बघितला, मला तर खूप आवडला, मज्जा आली ते बघायला. आणि मला खूपच छान. मी आज मेनकून आणि पर्शियन घेऊन आलेलो आहे. ही माझी मेनकून कॅट आहे आणि पर्शियन माझी आता थर्ड रिंगला गेलेली आहे. हां, कॅट हे अमेरिकन ब्रीड आहे. हे 10 महिन्याची आहे. आत्ता मेल आहे, त्याचं नाव टिकू आहे. याचे हेल्दी ॲक्टिव्ह असतात, हेल्दी असतात, प्लेफुल असतात. त्यांना असं हंटिंग कॅट समजलं जातं त्यांना. पुण्यात पहिल्यांदा होतं, खूप छान आहे. मी आता मी बरेच केले प्रोग्राम. मी मुंबईला गेलो होतो, कोल्हापूरला गेलो होतो, बेळगावला गेलो होतो. नियोजन खूप छान आहे, लोकांचा सपोर्ट चांगला आहे, मॅनेजमेंट चांगली आहे. बऱ्याचशाच गोष्टी पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, समजायला मिळतात. कॅट्सबद्दल चांगली माहिती मिळते. प्राणीप्रेमींसाठी असले प्रोग्राम हरच्यावर व्हावे, ज्यानेमुळे सगळ्यांनाच त्याचं बेनिफिट मिळू शकतो. त्यामुळे समाधानी पण आहे. माझे 3 डॉग्स आहेत, विच इज विस्की, ब्रँडी अँड स्कॉच. आणि ते थरली त्यांनी एन्जॉय केलेलं आहे. सकाळपासून जो 8:10 AM to 8 जे त्यांनी स्केड्यूल दिलेलं आहे, ते इट इज व्हेरी व्हेरी नाईस. आणि जे ग्रूमर आहे तिथे किंवा ऑरा इथला खूप चांगला आहे. सकाळपासून जे ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे होतं फॅशन शो म्हणा किंवा हे म्हणा, दॅट वॉज रिअली नाईस. ये मेरा बीगल जाती का है और इसका नाम गूगल है. इसकी उम्र 2 साल की है और इसकी खासियत है कि इसके अंदर पेशेंस है. ये ओम सुनने के बाद ही ट्रीट लेता है. माझा मेल आहे, जेम्स नाव आहे त्याचं. हा 1 वर्षाचा आहे आणि या FCI कॅट शोमध्ये आम्हाला जे बेसिक सुविधा आहे कॅटच्या रिलेटेड ते सगळे आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे त्यांनी. हे कॅट शोमध्ये खूप प्रमाणामध्ये लोक येतात आहे आणि कॅटला पण एंटरटेनमेंट होतात. आता हे IAMS आणि विस्कासचे कॅम्पेन्स आहे, त्यामध्ये कॅटचे ट्रीट असतात, तर ते खूप चांगलं आहे. आणि कॅटला पण एक ॲडव्हेंचरसारखं होतात आणि जजेस पण आहे. जजेस पण बेस्ट कॅटला क्वालिफाय करतात आणि अवॉर्ड चालू आहे. अच्छा ऑर्गनाइज किया है यहाँ पे शो और हमारे कैट को 2-3 बार प्राइज भी मिला है और बहुत लोग आए, हमारे फ्रेंड्स भी आए यहाँ पे और हम सब इंजॉय कर रहे हैं.